नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार कारंजा भागात युको बँकेत 2 दिवसांपूर्वी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शनिवार आणि रविवार असे 2 दिवस बँकेला सुट्टी असल्यानं सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. रविवार कारंजा ही व्यापारी पेठ असल्यानं या ठिकाणी कायम वर्दळ असते. यशवंत मंडईमध्ये असलेल्या नॅशनल युको बँकेच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईल दरोडा टाकला. बँकेत शिरल्यानंतर चोरट्यांनी सामान अस्तव्यस्त फेकले असून सीसीटीव्हीच्या कंट्रोल रूमची ही तोडफोड केली. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, समीर शेख, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. बँकेतली घरफोडी आहे ही. ते एसीचा डक्ट मधनं एक होल पाडून 2-3 घरफोडी करणारे आत घुसले असावेत असं प्रायमाफिशी दिसतंय. ज्यामध्ये आतले काही 2-3 कम्प्युटर आणि 1 लॅपटॉप साधारणपणे गेलेलं दिसतोय. तिजोरीशी त्यांनी छेडछाड केलेली आहे पण तिजोरी खोलण्यात त्यांना काय अपयश आलेलं दिसतंय. त्यामुळे प्रायमाफिशी ही घरफोडी आणि चांगल्या पद्धतीनं यातले क्लूज आपल्या हातात काही आलेले आहेत आणि लवकरच आपण डिटेक्ट करू. नाही, सीसीटीव्हीचा DVR घेऊन गेलेले ते आणि काय अलार्म वाजलेला नाही आहे. तिथं सिक्युरिटी गार्ड पण नव्हता. पण सुदैवानं काही चोरीला यातलं कॅश किंवा हे उघडण्याचं नाही असे आलेलं नाही आहे. प्रायमाफिशी जे काही होल आहे आणि त्याच्यावरनं कशा पद्धतीने आत एंट्री केली असेल आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून आम्ही लवकर ती डिटेक्ट करू. उमेश अवंकर, दिशानुस, नाशिक.